बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा पहिला कोंबडा आरवला घरात ती तरुणी जागीच होती ती चटकन उठली तिनं स्नान वगैरे करून चहा घेतला आणि वेणी करून ती तयार झाली बाहेर गाडी झुंपून तयार होती बैलांच्या गळ्यातील चाळ वाजत होते रात्री देशपांडे यांच्या वाड्यात वस्तीला गेलेला भाऊसाहेब येऊन बसला होता तो ती बाहेर यायची वाट पाहत होता मग तिनं आपल्या सुंदर कपाळावर कुंकुम तिलक रेखला तेव्हा अरुणोदय व्हावा तद्वतच तिचं स्वरूप दिवीगुणित झालं ती लगबगीनं सोप्यात आली तेव्हा सोप्यात कंदील जळत होते आणि भाऊसाहेब शांत बसला होता ती मोहक हालचाल करीत म्हणाली माझी तयारी झाली येते मी तसं कसं वेशीपर्यंत मी येणार आहे भाऊसाहेब हसत म्हणाला पण तुमची हरकत नाही ना हे काय माझी मुळीच हरकत नाही ती हसत म्हणाली भाऊसाहेबानं पुन्हा तिला निहाळून घेतली तेव्हा ती पहाटेच्या रेशमी अंधारात ही सतैज दिसत होती चलायचं ना तिने विचारलं चला, विचार चला भाऊसाहेब तिच्या मागून वाड्या बाहेर आला ती चटकन गाडीत बसली तशी गाडी चालू लागली आणि भाऊसाहेब गाडी मागून निघाला आपण ही तसदी घेऊ नका ती गाडीतून म्हणाली तसं कसं म्हणता आपण आता प्रथम कुठं जाणार त्यानं विचारलं आणि ती सरळ म्हणाली आता मी सरळ कोल्हापूर जवळ करणार मग सडकेपर्यंत एक पोलीस घेऊन मी येऊ का त्याने गाडीजवळ जाऊन विचारलं आणि भयभीत झाल्यासारखं करीत ती म्हणाली नका नका हे भलतंच काय नको ग का बाई तुमचा जीव धोक्यात आहे मला कल्पनाही सहन होत नाही माझं काम उरगलं की चार दोन दिवसातच मी परत येत आहे गाडी धर्मशाळेजवळ गेली तेव्हा तो गोसावी कंदील पेटवून बसला होता गाडी पाहताच तो उठला आणि पुढे येऊन म्हणाला कोण आहे मी आहे भाऊसाहेब का आपण कोण गोसावी मागे सरला तेवढ्यात गाडी बरीच पुढे गेली होती तिकडं पाहत गोसावी म्हणाला जरा इकडे या खास काम आहे गाडी पुढे गेली माझी पाहुणे मंडळी जात आहेत त्यांना पोचून मागे येतो मग तुमचं खास काम सांगा असं बोलून भाऊसाहेब चालू लागला विशीत गाडी थांबली आणि ती तरुणी हळू आवाजात म्हणाली येते मी लवकर या अगदी चार दोन दिवसात आणि आठवण असावी म्हटलं जरूर जरूर ती हसली नमस्कार तिनं नमस्कार केला नमस्कार <laughs> भाऊसाहेबांना हात जोडले आणि गाडी चालू लागली विशी बाहेर पडताच बैलांना छेव आला आणि गाडी पळू लागली ती गाडी दिसत नव्हती ती ज्या दिशेनं गेली त्या दिशेला भाऊसाहेब पाहत उभा होता त्याला फक्त गाडीचा धडधडाट ऐकू येत होता उशिरानं तोही ऐकू असा झाला तेव्हा त्यानं एक सुस्कारा टाकला म्हणाला ती गेली पण जाताना माझा आत्माही बरोबर घेऊन गेली नंतर तो परत फिरला आणि एकाएकी त्याला आठवण झाली तो मनात म्हणाला अरे हा काय मूर्खपणा आहे ती रात्रभर घरी राहिली बोलली जवळ बसली परंतु मी तिला तिचं नावही विचारलं नाही की पत्ताही विचारला नाही वाईट झालं मला ते सुचलंच नाही तो तसा धर्मशाळेजवळ आला तेव्हा तो गोसावी उभा होता त्याच्याजवळ जाऊन भाऊसाहेब म्हणाला सांगा काय खास काम आहे आणि हेही सांगा आपण कोण माझं नाव चंद्रकुमार मी सी आय डी इन्स्पेक्टर आहे मला हे सांगा की ती जी गेली ती स्त्री कोण आहे माझी धूरची नातलग आहे ती भाऊसाहेब म्हणाला ती नागपूरला असते असं का त्यांचं नाव काय चंद्रकुमारनं विचारलं त्यांचं नाव मंजुळाबाई भाऊसाहेब गोंधळ उतरला मंजुळा देशपांडे आत्ता त्या बाई गेल्या कुठे त्या कोल्हापूरला गेल्या कशाला काहीतरी कोर्टाचं काम आहे म्हणून कुठं उतरणार आहेत त्या कुठंतरी एखाद्या हॉटेलात नंतर त्या कुठं जाणार आहेत चंद्रकुमार म्हणाला मी आपल्या पाहुणीबद्दल प्रश्न विचारत आहे याबद्दल क्षमा करा आपल्याला तिच्याविषयी काही संशय आला का भाऊसाहेबांनी विचारलं नाही चंद्रकुमार म्हणाला परंतु काही दिवसांपूर्वी सावरडेकर दादासाहेबांचा खून करून तो बंड्यावाग एका तमास बाईच्या गाडीत बसून गेला आहे तेव्हा त्या तमाशावालीचा मी तपास करीत आहे कारण ती सापडली की बंड्याही सापडणार आहे लक्षात आलं ना होय आत्ता समजलं भाऊसाहेब म्हणाला या बाई तमासगीर नसून माझ्या नातलग आहेत आणि कोर्टाचं काम संपलं की त्या परत आमच्याकडे येणार आहेत आणि काय मग काय नाही परंतु त्यांना चोराची भीती कशी वाटत नाही चंद्रकुमारनं विचारलं कारण ती बाई धाडशी आहे भाऊसाहेबांना उत्तर दिलं आपण निर्धास्त असा दोन दिवसांनी ती इथं येऊन मगच नागपूरला जाणार आहे असं असं चंद्रकुमार पुढं काहीच बोलला नाही त्यानं मग भाऊसाहेबांचा निरोप घेतला आणि धर्मशाळेत जाऊन विचार करीत बसला त्या तरुणीला संशय आला होता पण माझे नातलग आहे असा भाऊसाहेबांना तिच्याबद्दल निर्वाळा दिल्यामुळे त्याला पेच पडला होता तो पुटपुटला हा चेहरा मी कुठतरी पूर्वी पाहिला असावा परंतु ही तर नागपूरची मंजुळा देशपांडे दे। मी नागपुरात तरीला कधीच पाहिली नाही आणि मग चंद्रकुमारनं कोल्हापूरला जायचा बेत केला सूर्य उगवत होता आणि ती गाडी कोल्हापूरचा मार्ग सोडून वडगावच्या रोखाने चालली होती ती तरुण गाडीवानवाल्याला म्हणाली काल गाडी मागून धावणारा तो गोसावी खरा गोसावी होता असं वाटतं का तुला नाही तो पोलीस होता गाडीवरून उतरला माझंही तसंच मत आहे तरुणी म्हणाली त्याला नक्कीच आमचा संशय आला होता आणि आजही तो धर्मशाळेपुढे उभा होता पण काल फसला गाडीवान बोलला काल फसला तरी तो आपला पाठलाग करणार नक्कीच करणार यात शंका नाही ती तरुणी म्हणाली मला सावध राहायला हवा आहे वडगावाभोवती डोंगराचा वेढा पडला होता एका गाडीमागं वळणं घेतो एक खिंड चढून लगेच वडगावात उतरला होता त्या मार्गाने ती गाडी निघाली होती वरचे वर ती तरुणी पडदा बाजूला करून बाहेर पाहत होती ती त्या गोसाव्याचाच विचार करत होती तो तरुण होता उमदा होता असा माणूस गोसावी असणे अशक्यच नाही मुळीच नाही तो नक्कीच सी आय डी होता पण मग तो माझ्या गाडीमागून तसा का धावत होता त्याला माझा कसला संशय आला होता आणि माझा संशय येण्याचं कारण तरी काय त्यानं मला पूर्वी कधीच पाहिलेलं नाही मग याचा अर्थ सरकारी लोक डोळ्यात तेल घालून बंड्याबागाच्या पालथीवर आहेत आणि तो तरुण सी आय डी ही त्याच कामगिरीवर असावा बंड्याविषयी लहानसा जरी दुवा मिळाला तरी बस तो सुतावून स्वर्गापर्यंत मजल मारणार यात मुळी शंका नाही शिवाय वाईट गोष्ट काल त्यानं मला पाहिलं आहे तर का होईना पण त्याला माझा चेहरा दिसला आहे आणि डीला तेवढंच पुरं असतं नशीब त्यानं माझा आवाज ऐकला नाही नाहीतर घात झाला असता ती विचार करीत होती भ्याली होती ती मनात म्हणत होती मी हे जे काम करीत आहे ते पाप आहे याचा शेवट निश्चित भयंकर वाईट होणार पण उपाय काय दोन्हीकडून माझं मरण माझी वाट पाहत आहे मी एका नव्हे दोन संकटात आहे जर पोलिसांना यश आले तर तर माझ्या रूपाची तारुण्याची माती होईल मी निरुपयोगी होईन मग मला कोणीही जवळ करणार नाही मग माझ्या आईचं काय होईल असं म्हणून तिनं निश्वास टाकला आणि गाडी वडगावात शिरली बैल शांत झाले आणि जाऊन एका भव्य वाड्यापुढं थांबले एक माणूस गडबडनं पुढं आला त्यानं बैलांना धरले आणि ती तरुणी गाडीतून उतरून वाड्यात शिरली तो वाडा इतर घरांपासून फटकून उभा होता तो दुमजली होता त्याचा पसारा चौसोपी आणि प्रचंड होता ती तरुणी जिना चढून सरळ माडीवर गेली तिथं एक तरुण आपले पिस्तूल दुरुस्त करीत बसला होता तो अंगापिंडानं भरदार होता तसाच तो सुंदरीही होता त्या तरुणीला पाहता तो आश्चर्यानं उद्गारला अरे वाह तारा तू आलीस होय मीच आले आहे नाहीतर का माझं भूत आलंय असं तुला वाटतं तारा म्हणाली बाकी अनिल तुला काय तू निवांत आहेस पण त्या गाडीच्या हादऱ्याने माझी हाड सेल झाली नको गं भाई तो बैल गाडीचा प्रवास अगं मग बस ना उभी का अनिल म्हणाला आधी खाली बैस आणि बोल आले मी हातपाय धुवून असं म्हणून तारा मोरीत गेली आणि थोड्याच वेळात परत आली आणि एका खुर्चीवर बसली हां कर सुरुवात अनिल बोलला अगदी सरळ गावातच शिरले तारा गंभीर होऊन म्हणाली गाडी थेट भाऊसाहेबांच्या वाड्यापुढे उभी केली गावात पोलीस बंदोबस्त फार मोठा आहे दोन फौजदार आणि कित्येक पोलीस गस्त घालतात दोन विशी दोन पोलीस उभे आहेत असं मला भाऊसाहेबांकडून समजलं तारा बोलत होती आणि अनिल ते ऐकून मध्येच म्हणाला हे फौजदार कुठं उतरले आहेत ते मला माहीत नाही तारा म्हणाली आणि जर मी भाऊसाहेबाला विचारलं असतं तर त्याला संशय आला असता मात्र फौजदार गावात आहे वाड्यात एक पोलीस फारा करीत आहे परसदार हलकं आहे आणि मधल्या खोलीत ती तिजोरी आहे गावाला दोन विषय आहेत नाही का अनिलने विचारलं होय आणि गावाभोवती एक मोठा तट आहे पण तो जागोजाग ढासळ आहे म्हणे तारा म्हणाली दूर कशाला भाऊसाहेबांच्या परसदाराजवळच तटाला खिंडार पडले आहे बरं हा भाऊसाहेब कुठं झोपतो अनिलने विचारले समोरच्या सोप्यात आणि त्याच्यापासून अगदी वीस फुटावरच तो हत्यारी पोलीस उभा आहे तारा म्हणाली आणि हा भाऊसाहेब आहे कसा अगदीच भोळसट तिला हसू आलं वेशीपासून वाडा किती लांब आहे वेशीपासून बावीसावे घर गेले की तो वाडा लागतो ठीक आहे अनिल म्हणाला तू आता विश्रांती घे जेव आणि आजच दुपारच्या मोटरनं कोल्हापूरला जा आणि सदाशिवला इकडे पाठवून तू कोल्हापूरला तळ ठो हा कार्यभाग मला आजच उरकला पाहिजे मार्ग मिळतात मीही आणि हो काल मला एक गोसावी भेटला होता तारा म्हणाली त्यानं मला उजरती पाहिले आहे मला, मला वाटतं तो सी आय डीचा असावा अरे अनिल चमकून म्हणाला हा काय घोटाळा करून बसलीस तो जर सी आय डीच असेल तर संकट येणार यात शंकाच नाही पण तू त्याला का दिसलीस तुझी गाडी बंदिस्त होती ना ती माझी चूक झाली तारावरमली परत अशी चूक करू नको अनिल चिडक्या सुरात गुरकला तशी ताराही चिडली कपाळावर अठ्या घालून ती म्हणाली तूही फार चुका केल्या आहेस तो सावर्डेकरांचा खून करून त्या रात्री तू माझ्या गाडीत का बसलास मला उत्तर दे आणि पहा अनिल आत्ता मी चूक ही करणार नाही आणि मलाही ही करायची नाही काय कामगिरी करायची नाही अनिल भडकून म्हणाला का माझी कामगिरी तू फुकट करीत नाहीस तुझ्या कामाचा पुरेपूर मोबदला तुझ्या आईकडे रवाना होत असतो त्यामुळं तुमची चैन आहे आणि म्हणे आता मला कामगिरी करायची नाही मग काय करणार आहेस तू मला हे जीवन आता नको आहे तारा म्हणाली मला माझ्या भविष्याचाही विचार करायला पाहिजे तुझ्या भविष्याचा तू विचार करण्यापूर्वी त्याचा विचार आम्हालाच करावा लागेल हे विसरू नकोस म्हणजे तुम्ही काय करणार मला मला ठार मारणार तारानं विचारलं आणि मी काही जन्मभर हाच उद्योग करू की काय मी फार माणसं मारली आहेत अनिल म्हणाला आणि फक्त तूच हे करू शकते जा म्हणून मला तुझी गरज आहे वेळी होऊ नकोस परंतु मला माझ्या आयुष्याचा विचार करायला हवा आहे तारा म्हणाली मी एक स्त्री आहे मी नोकरी करीन काही काम करीन पण ही तुझी कामगिरी आता मला कठीण होत आहे मला जगायचं आहे आणि तुला मरण हवं आहे होय मला मरणच हवं आहे अनिल म्हणाला कारण मरण माझ्या मुठीत आहे आणि तेही रात्रंदिवस ताराला रडू कोसळलं ती पदरणं तोंड दडवून रडू लागली रडून मोकळी हो आणि लवकर कोल्हापूरला जा अनिल बोलला आणि अनि तारा उठली ती जेवलीही नाही त्याच घडीला कोल्हापूरला जाणाऱ्या मोटारीत बसली ती वैतागली होती संतापली होती अनिलच्या त्या बोलण्याचा तिला संताप आला होता आणि सा या सापळ्यातून कसं बाहेर पडता येईल याचाच ती विचार करीत होती अनिल आणि तारा या दोघांचं शिक्षण एकाच शाळेत झालं होतं मॅट्रिक पास होताच ताराने शिक्षण बंद करून ती नोकरी शोधू लागली कारण घरच्या गरिबीमुळे तिला पुढे शिक्षण घेणं कठीण होतं आणि अनि अनिल घरचा श्रीमंत होता त्याला काहीही कमी नव्हतं शिवाय पाटीलकीचा दरारा त्याच्या पाठीशी होता परंतु मॅट्रिक होताच त्यानंही पुढील शिक्षणाला टांग मारली आणि गावचे भुरटे चोर रामोशी यांना हाताशी धरून तो लहान लहान घरपोड्या चोऱ्या मग पुढे दरोडे असा एक एक पायरी चढत खुनापर्यंत पोचला तो खोऱ्यातील श्रीमंतांना बंड्या वाघ या नावानं चिठ्ठ्या पाठवून खंडणी मागू लागला आणि जो विरोध करील त्याला गोळी घालून ठार करू लागला परंतु तो रात्री दरोड्याला जाताना बंड्या वाघाचा निराळा सोंग घेत होता आणि घरी आला म्हणजे पुन्हा अनिलच्या वेशात वावरत होता तो महिन्या दोन महिन्याने हजारो रुपये लुटीत होता आणि खून करीत होता याच दरम्यान एकदा अनिल कोल्हापूरला गेला होता तेव्हा तिथं तारा नोकरी शोधीत फिरत होती तिची अनिलची भेट झाली तारा ही तरुण होती तशी हुशारही होती तारा का फिरतेस अनिलने विचारलं होतं मला नोकरी पाहायची आहे ती म्हणाली मग मी नोकरी देतो तुला अनिल म्हणाला होता कामगिरी लहानशी आहे पण मी तुला हजारो रुपये देईन आणि मग त्यानं तिला आपली ती कामगिरी सांगितली होती आणि अनिल लढतारानं त्याच घडीला अनिलला होकार दिला होता आणि त्याची ती योजना मान्य केली होती आणि त्या दिवसापासून ती अनिल सांगेल त्या गावाला जाऊन श्रीमंतांच्या जा घरची बारीक सारीक बातमी काढून आणत होती आणि अनि अनिल त्या घरावर दरोडा घालून खून करून हजारो रुपये लुटीत होता आणि त्यातून तो तारालाही भरपूर रक्कम देत होता आता ताराचं ठीक चाललं होतं तिनं गावात सुंदर घर बांधलं होतं घरी भरपूर पैसा साचला होता परंतु ती आता भ्याली होती तिला ते काम नको होतं लग्न करावं संसार करावा आणि निवांत राहावं याचा ती विचार करीत होती पण कोळ्याच्या जाळ्यात माशी गुंतावी तशी ती अनिलच्या त्या भयंकर सापळ्यात सापडली होती तिला त्या सापळ्यातून बाहेरच पडता येत नव्हतं कारण तारा आपल्या हातातून गेली ती पोलिसांना सामील होईल याला अनिल भीत होता आणि आज तर त्यांची बरीच मोठी चकमक उडाली होती आणि आता पुढं काय याचा विचार करीत तारा कोल्हापूरकडे निघाली होती तिच्या मस्तकात विचारांचं काहूर माजलं होतं अनिलनं आज मला सरळ सरळ खुनाची धमकी दिली आणि तो क्रूर माणूस आपला शब्द खरा करतो आजपर्यंत त्याने अनेक खून केले ते सर्वप्रथम धमकी देऊनच केले आहेत तो माझाही खून करायला कमी करणार नाही मी जर त्याच्या कलाने नाही वागले तर माझे मरण दूर नाही मगाशी तो स्पष्ट बोलला की माणसाचे मरण माझ्या हातात आहे आणि अनिलच्या हातून जगण्याचा प्रयत्न केला तर पोलीस मला सोडणार नाहीत आज ना उद्या ते मला पकडणार आणि मग इतक्यात तिच्या पाठीमागच्या सीटवर बसल्या दोन माणसांचे शब्द तिच्या कानावर आले तशी ती दचकली ती दोन माणसं हळूहळू बोलत होती एक जण म्हणाला रानूबा ह्यो बंड्या वाघ सरकारला काय सापडत नाही बरं का अव ते दांडगं कारस्थान हाय दुसरा तंबाखू टोळीत म्हणाला अव राव त्या बंड्या टोळीत म्हण एक बाई बी हाय बाई पहिला चक्कीत झाला अव बाई म्हणजे अशी तशी नव नुसतं कबूतर हाय कबूतर दुसरा म्हणाला आक्षी नाची आहे हे ऐकून ताराच्या काळजाचं पाणी झालं बरं ही भानगड तुम्हाला कशी कळली पहिल्यानं विचारलं हे बघा सावर्डे गावात आमचं पाहुणं आहे ती दुसरा म्हणाला म्हणजे रामवाड्यात तवा ज्या दिवशी सावर्डेकर दादा पाटलाचा खून झाला त्या दिवशी ती बया वाड्यात नाचली आणि तमाशा मोडला बंड्यानं दादाचा खून केला दौलत लुटली आणि त्या तमासवालीच्याच गाडीत बसून निघून गेला मग दांडगी वानगड आहे पहिला बोलला दांडगी म्हणजे लई दांडगी दुसरा म्हणाला परे आता ती बाई सुटत नाही पोलीस तिच्या मागावर ह्या ती असं कोण म्हणतंय आहे पहिल्यानं विचारलं हवा आमचा पाहुणाच सांगित होता दुसरा म्हणाला आणि ताराचा जीव कंठात आला ती बुट पूट माझी शंभर वर्ष आता भरली आहेत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं सा साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद